अलीकडे ना सगळे फोन म्हणजे स्टेटस सिम्बॉल आहेत, पण प्रचंड महाग. फोन कसा हवा? 20,000 यायला हवा, पण आयफोनला टक्कर द्यायला हवी. लोकांची हीच मागणी वन प्लसने ऐकली आणि परवडणाऱ्या रेंजमध्ये फोन लॉन्च केले. याच सिरीजमधला एक नवीन 5G फोन म्हणजेच वन प्लस नॉर्ड CE4 लाईट अलीकडेच लॉन्च झालाय. नमस्कार, मी सिद्धी आणि लोकसत्ता ऑनलाईनच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण वन प्लसच्या नॉर्ड CE4 लाईट या फोनचं अनबॉक्सिंग करणार आहोत आणि त्याचे फीचर्स जाणून घेणार आहोत. तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देण्यासाठी मी अगोदरच फोन वापरून पाहिलाय, पण हा दुसरा पीस आहे, त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते. ओके, सुरू करूया. बेसिकली याच्यामध्ये त्यांनी केस आहे, ही युजुअली फोनमध्ये मिळत नाही अनेकदा. हे वेलकम लेटर आहे, तुम्हाला सिम कार्डचं जे ट्रे आहे ते उघडण्यासाठीची ही की, हे मेंबरशिप रेड केबल क्लब कार्ड मेंबरशिप कार्ड आहे. त्याच्यानंतर दिलं आहे स्टिकर वन प्लस नॉर्ड असं. एक सेफ्टी गाईड आहे आणि एक क्विक गाईड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली फोनबद्दलची माहिती दिली आहे आणि ही ट्रान्सपरंट केस दिली आहे फोनसाठी. फोनचा रंग जो आहे तो आहे मेगा ब्लू, त्याच्यामुळे तो रंगसुद्धा खुलून दिसण्यासाठी ही केस दिलेली आहे. हा फोन आतमध्ये आधी बघूया काय काय आहे ते. चार्जर आहे, ॲडॅप्टर दिला आहे एक आणि एक रेड रंगाची ही USB-C केबल आहे. फायनली आपण आता फोन बघूयात. ओहो, मेगा ब्लू कलरमध्ये आहे सध्या हा जो, हे जे मॉडेल आहे ते. ऑन झालाय फोन. बेसिकली आत्ता आपण या फोनचं स्ट्रक्चर बघूयात. याच्यामध्ये फर्स्ट स्लॉट जो आहे इकडे, त्याच्यामध्ये दिलं आहे आपल्याला हायब्रिड सिम कार्ड होल्डर, म्हणजे एक सिम आणि एक मायक्रो सिम आपण याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर सेकंड आहे हे बटन जे आहे व्हॉल्यूम बटन, जिथून तुम्ही हाय लो व्हॉल्यूम शिवाय स्क्रीनशॉट काढायचा असेल, फोन बंद वगैरे करायचा असेल तर ते करू शकता. थर्ड बटन आहे पॉवर बटन, ज्याच्याने अगेन मी म्हटलं तसं स्क्रीनशॉट काढताना किंवा फोन लॉक करताना अनलॉक करताना तुम्हाला मदत होऊ शकते. अनलॉक करण्याचा आणखीन एक वेगळा ऑप्शन म्हणजे इथे आपल्याला फोर्थ पॉइंट जो दिलेला आहे, इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आहे ज्याच्याने तुम्ही फोन अनलॉक करू शकता. पॅटर्नसुद्धा आहे आणि फेस अनलॉकचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे, इथे आपल्याला 3.5 mm हेडफोन जॅक दिलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला USB-C type USB एक पोर्ट मिळतो जिथून तुम्ही चार्जिंग करणार आहात. खाली पण एक स्पीकर दिलेला आहे, वरतीसुद्धा टॉपला एक स्पीकर दिलेला आहे. आणि बेसिकली असं ह्या फोनचं स्ट्रक्चर आहे. इथला फ्रंट कॅमेरा जो आपला, मी तुम्हाला फीचर्स पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये, एक फ्रंटला जो आहे इथे कॅमेरा आहे, मागे दोन कॅमेरे आहेत आणि फ्लॅशलाईट दिलेली आहे. सो येस, असं आहे ह्या फोनचा लुक ओव्हरऑल. आता आपण फोनच्या एक लुकबद्दल बोलतोय तर डिस्प्लेबद्दल बोलायलाच हवं. वन प्लसच्या या फोनचं नॉर्ड CE4 लाईटचा जो डिस्प्ले आहे तो 6.67 inches आहे, म्हणजे चांगला एक बेसिक आपले जे फोन असतात जे गेमिंगसाठी व्हिडिओसाठी वगैरे बघितले जातात त्याच्या अनुषंगाने हा फोन, फोनची स्क्रीन तरी किंवा डिस्प्ले तरी बरोबर आहे. आणि याचा त्या डिस्प्लेचे फीचर्स सांगायचे तर याच्यामध्ये एमोलेड स्क्रीन वापरली गेली आहे, म्हणजे तुम्हाला जे कलर्स आहेत किंवा एक साधारण जी क्लिअरिटी आहे पिक्सेल्सची ती तुम्हाला क्लिअर दिसू शकेल. त्याच्याशिवाय 120 Hz रिफ्रेश रेट आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन जे फीचर आहे डिस्प्लेचं ते म्हणजे ब्राईटनेस. यांनी 2100 nits ब्राईटनेस दिलेला आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं ना तर याला ना 1200 nits ब्राईटनेसमध्ये पण तुम्हाला फार विजिबली आणि क्लिअर व्हिज्युअल्स दिसू शकतात, पण यांनी त्याही पलीकडे जाऊन 2100 nits 2100 nits ब्राईटनेस रेट दिलेला आहे. त्याशिवाय डिस्प्लेचं आणखीन एक महत्त्वाचं फीचर, जे बेसिकली वन प्लसचंच फीचर आहे महत्त्वाचं, ते म्हणजे याला
अक्वाटचं फीचर. अक्वाटच म्हणजे काय? पावसात अनेकदा असं होतं आपली बोटं ओली असतात किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर पण पाण्याचे थेंब पडतात. त्याच्यामुळे काय होतं की एखादा तुम्ही ॲप उघडायला जाता किंवा एखादं फीचर वापरायला जाता त्यातलं, तर भलतंच काहीतरी ओपन होतं. अनेकदा हा प्रॉब्लेम होतो. तर हे जे अक्वाटचचं फीचर आहे ते आपल्या हाताचा किंवा स्क्रीनचा ओलावा लगेच सेन्स करून त्यानुसार फोनच्या स्क्रीनची सेन्सिटिव्हिटी वाढवतं किंवा कमी करतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखादं ॲप ओपन करता किंवा जसं तुम्ही वापरायला जाता त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका या 95% कमी होऊ शकतात. वन प्लसचं हे फीचर आता अलीकडे अनेक मोबाईलच्या ज्या कंपन्या आहेत, ब्रँड्स आहेत, त्या पण वापरायला लागल्यात, त्या पण ॲडॅप्ट करायला लागल्यात. सो ते सुद्धा या फोनमध्ये त्यांनी वापरलेलं आहे. आता आपण बघूया दुसरं फीचर, म्हणजे अगदी कुठला टेक सेव्ही माणूस असू दे किंवा बेसिक युजर असू दे, फोन घ्यायचा म्हटला तर कॅमेरा किती हे आधी विचारलं जातं. सो या फोनचा जो, याला 3 कॅमेरे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट जो रेअर एंडचा जो कॅमेरा आहे पहिला, त्याचं मेगापिक्सल आहे 50 मेगापिक्सलचा LYT 600 सेन्सर आहे. दुसरा जो कॅमेरा आहे खालचा त्याचा मेगापिक्सल आहे 2. इथे फ्लॅशलाईटसुद्धा दिलेले आहेत. आणि फ्रंट कॅमेराचा म्हणजे जो सेल्फी कॅमेराचा मेगापिक्सल आहे ते आहे 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आपल्याला मिळतो. याच्यामध्ये OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन ही सिस्टीम वापरली आहे. म्हणजे ज्या एकंदरीतच इमेज स्टेबलायझेशनच्या ज्या सिस्टीम्स फोनमध्ये वापरल्या जातात त्यातली ही बेस्ट आहे. म्हणजे अनेकदा आता आपण फोन जे घेतात लोक ते त्याच्यामध्ये ट्रॅव्हल व्लॉग्स करतात किंवा ॲडव्हेंचरस ठिकाणी गेल्यावरती जे व्हिडिओ करतात तेव्हा फोन आपला हलण्याची शक्यता असते ना, तेव्हा तुम्ही काढणारा व्हिडिओ किंवा तुम्ही काढणारा फोटो हा ब्लर येऊ नये ह्याची याच्यामध्ये खात्री घेतलेली आहे. आणि रंगसुद्धा नीट कॅप्चर होतात. म्हणजे आपण काही फोटोज आम्ही जे जोडले आहेत ते बघू शकता. कमी प्रकाशात सुद्धा चांगले फोटोज या फोनमध्ये येतात. सो कॅमेरासाठी मी या फोनला चांगले मार्क्स देईन. आता आपण तिसरं फीचर बघूया, ते म्हणजे या फोनचं स्टोरेज. सध्या बाजारात 20,000 रेंजमध्ये जे फोन अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये 12 GB रॅम प्रोव्हाइड केला जातो, पण या फोनमध्ये 8 GB रॅम आहे. म्हणजे त्याचे जे दोन्ही वेरियंट आहेत 156 GB आणि 256 GB त्या दोन्हीमध्ये आपल्याला 8 GB रॅम मिळतो. 8 GB रॅमच का? तर तुम्ही म्हणाल की लोक 12 GB घेत आहेत आणि आपण 8 GB वरती का समाधान मानायचं सेम पैसे देऊन. तर बेसिकली या वन प्लसच्या Nord CE 4 जी सिस्टीम वापरली, ऑपरेटिंग सिस्टीम OxygenOS 14, तिच्यासाठी 8 GB रॅम हा सफिशियंट आहे. का? कारण वन प्लसची जी एक स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये रॅम विटा, रोम विटा वापरलं जातं. तर रॅम विटा म्हणजे काय? की वन प्लस AI प्रणाली वापरून एक अशी सिस्टीम क्रिएट करतं की ज्याच्यामुळे ना तुमच्या फोनमध्ये जे स्टोरेज आहे रॅमचं ते कॅपॅसिटी त्याची फोनची गरज आणि वापर बघून इतर गोष्टींसाठी अलॉट केली जाते. त्याच्यामुळे ते जे स्टोरेज मॅनेजमेंट आहे ते सोपं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला 8 GB रॅमसुद्धा सफिशियंट पडतो. सो बेसिकली स्टोरेज आपल्याला 8 GB मिळतं. त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला समजा जर आपण 26 ॲप जरी चालू असतील तरी पण आपण हा फोन सुस्थितीत आणि चांगल्या स्पीडमध्ये वापरू शकतो. आता आपण वळूया चौथ्या पॉईंटकडे, तो म्हणजे या फोनची बॅटरी किती आहे. फोनची बॅटरी टिकणं हा आत्ताच्या पॉईंटला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आकडेवारीनुसार समजावून सांगते. समजा तुम्ही फोनचा सर्वाधिक वापर हा YouTube व्हिडिओ किंवा नेटफ्लिक्स वगैरे बघण्यासाठी करत असाल तर तुमचा हा फोन एकदा 100% चार्ज केल्यावर तब्बल 20 चालू शकतो. तुम्ही जर फोनचा वापर व्हिडिओ कॉल किंवा चॅट स्काईपसाठी वगैरे करत असाल तर साधारण 47 बॅटरी टिकून राहू शकते. आणि बेसिक वापर असेल म्हणजे अगदी व्हिडिओ कॉल नाही म्हणा पण कॉल मेसेज यासाठी जर तुम्ही फोन वापरत असाल तर एकदा चार्ज केल्यावर फोन तब्बल 1.5 ते 2 दिवस टिकून राहू शकतो. शिवाय या फोनमध्ये आपल्याला रिव्हर्स वायर चार्जिंगची सुद्धा सुविधा दिलेली आहे. म्हणजे तुमचे जे हेडफोन्स असतात किंवा इतर जी उपकरणे आहेत त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही फोन चार्ज करू शकता. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी सुद्धा फोन तुमचा अगदी 0% येऊन बंद होणार नाही याची खात्री तुम्ही बाळगा. तर आता आपण या फोनची सगळी स्पेशालिटी जाणून घेतली, सगळी खासियत ऐकली, पण या फोनमध्ये सगळं बेस्ट आहे का? तर असं नाही. याचे पण काही लिमिटेशन्स आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत, ते आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिला ड्रॉबॅक म्हणजे बॅटरी. आता तुम्ही म्हणाल काही सेकंदांपूर्वी हिने सांगितलं की बॅटरी याचं बेस्ट फीचर आहे. तर बॅटरीची जी ड्युरेबिलिटी आहे किंवा बॅटरीचं जी स्टोरेज, बॅटरीची जी कॅपॅसिटी आहे ती आहे 5,500 mAh. म्हणजे तुमचा फोन एकदा चार्ज केल्यावर टिकणार बराच वेळ, पण तो फोन चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा तितकाच आहे.
म्हणजे वन प्लसचं नॉर्ड सी 3 जे व्हर्जन होतं ते 0 to 100% चार्ज होण्यासाठी त्याला 35 मिनिटांचा वेळ लागायचा. या फोनमध्ये सुद्धा तुम्हाला 80 वॅटचा चार्जर मिळतो, पण कंपनीने स्वतः सांगितल्याप्रमाणे 0 to 100% चार्जिंग होण्यासाठी या फोनला 52 मिनिटं लागतात. दुसरा ड्रॉबॅक म्हणजे मी असं सांगेन की फोनमध्ये ना अलीकडे अनेक जण व्लॉगिंगसाठीचे फोन प्रिफर करतात, म्हणजे त्यांना व्हिडिओ काढायचा असतो. तर या फोनमध्ये रेअर एंडच्या कॅमेरामध्ये म्हणा किंवा फ्रंटच्या कॅमेरामध्ये म्हणा, दोन्हीकडे तुम्हाला व्हिडिओ शूटिंगसाठी 4K रेझोल्युशन अवेलेबल नाही आहे. तिसरं लिमिटेशन, किंवा मी म्हणेन कंपनीने केलेला थोडा आळस असा, की याच्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 हे चिपसेट वापरले. आता हे चिपसेट वन प्लसनेच अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण 8-1 वर्षांपूर्वी वगैरे क्रिएट केलं होतं, आणि त्यावेळेला बाजारात जे फोन आले याच रेंजमधले त्याच्यामध्ये वापरलं होतं. पण आत्ता 8 वर्षांनंतर ते चिपसेट अपग्रेड करणं खरं तर कंपनीकडून अपेक्षित होतं, त्याच्यामुळे अपग्रेड केलेला नाही आहे. तेच चिपसेट वापरून मी हा फोनसुद्धा क्रिएट केलेला आहे, त्याच्यामुळे अर्थात प्रोडक्शन कॉस्ट याचा कमी आहे. तरी पण जी रक्कम आहे, म्हणजे 20,000 रुपये जे तुम्हाला यासाठी भरायचे आहेत, ते तो एक मुद्दा विचारात घेतला तर कदाचित थोडे जास्त वाटू शकतात. आणि आणखीन एक मुद्दा, मी म्हणेन ड्रॉबॅक नाही लिमिटेशन आहे, की फोन जेव्हा तुमच्या हातात येतो, जसं तुम्ही बघितलं यामध्ये असंख्य ॲप टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे आपण आपल्या निवडीने जे ॲप घेऊ त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्हाला ज्या ॲपची गरज असेल त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, पण असे काही अनावश्यक ॲप्स आहेत की ज्याच्यामुळे याच्या स्टोरेजवरती काही प्रमाणामध्ये ताण येऊ शकतो, किंवा स्टोरेज कमी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सुचवेन की जेव्हा तुम्ही फोन घ्याल तेव्हा तुमची गरज एकदा रिव्ह्यू करून त्यानुसार ॲप्स डिलीट करून टाका. त्याच्यामुळे भले तुम्ही 156 GBचा घेतला असेल किंवा 256 GBचा घेतला असेल, त्यानुसार तुमचे फोटोज व्हिडिओज सगळं स्टोअर करण्यासाठी तुम्हाला पुरेसं स्टोरेज उपलब्ध असेल. तर असे आहेत वन प्लसच्या नॉर्ड सीई 4 5G फोनचे फीचर्स, त्याचे ड्रॉबॅक्स, लिमिटेशन्स मी सगळं तुम्हाला सांगितलं. मी या फोनला 5/3 stars देईन, कारण मी तुम्हाला सांगितलं तसं त्याची स्टोरेज, बॅटरी, कॅमेरा ह्या सगळे फीचर्स नक्कीच 20,000 या रकमेमध्ये सुटेबल आहेत. पण तुम्ही तुमची गरज लक्षात घेता किंवा तुमची आवड लक्षात घेता बाजारात उपलब्ध असणारे रेडमी, रिअलमी, शाओमी, फॉर द मॅटर विवो, ओपो यासारखे फोनसुद्धा नक्की विचारात घेऊ शकता. अर्थात वन प्लसची ब्रँड व्हॅल्यू बघता या फोनलासुद्धा निश्चितच ग्राहकांची पसंती मिळेल अशी अपेक्षा आहे. तर एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओची मदत झाली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल, या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला भविष्यात पाहायला आवडणार असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.